Hello and welcome to Prime News with me, Priyanka Maipur. Let's take a look at the Prime News of the day. State Congress Vice President Sunil Kartankar proves BJP State President Tanari's statement on Bhutani project wrong. Coastal BJP MLA seek DGP Alok Kumar's attention on harassment of tourists by police. MAPSA Citizens Kira, Assistant Engineer of Electricity Department, for sending disconnection notices to poor citizens for non-payment of electricity bills. Now the news in detail. Goa Pradesh Congress Committee Vice President Sunil Kartankar proved wrong BJP State President and Rajya Sabha MP Sadanand Shettanare's statement that controversial Bhutani project got approval during the Congress rule in 2007 or 2009. Speaking to media after sharing documents of project with media such as Sanad, which was granted on 8 November 2023, and development permission granted by the Mormugao Planning and Development Authority on 2nd of February 2024, Sunil Kartankar said Tanari made this statement as BJP being exposed on supporting illegalities in Goa. The BJP to state president asa Sadanand Shettanare tane ek statement kelo ki Bhutani project ak permissions 2007-2009 che timer dili Congress che maka tya khatir taka clarify karche padle ki ra ho samko aaj ek sensitive issue zala Bhutani project mhelar an sambandh goikar ani specially sankwale che lok ya project che virodhan uthle. एक पहिली गजल लक्षात घेऊक जाय ते म्हणजे भूतानीन ही जमीन केना परचेस केली. ही जमीन परचेस केली 14/7/2023 म्हणजे 14 जुलै 2023 तर 14 जुलै 2023 जर जमीन परचेस केली तर 2007 तांना परमिशन कोणी दिली. दुसरे ताका सनद इशू झाली 8 नोव्हेंबर 2023 आणि डेव्हलपमेंट परमिशन जे असा ते 2 फेब्रुवारी 2024 दिला. आता 2023-2024 सरकार कोणाचे असा बीजेपीचे असा. तर पहिली म्हणल्यार तानावडे सदानंद शेट तानावडे हो कोण साधो असो मनीस न्हय. तो राज्यसभेचो खासदार, तो बीजेपी जी रुलिंग पार्टी असा ताचो स्टेट प्रेसिडेंट. ताणे पहिली म्हणलं ह्यो गजाली सारख्यो ताका खबर असूंक जाय. ताणे आपले इग्नोरन्स पब्लिकाक अशें डिस्प्ले करूंक जाय ना तर लोक हसतले म्हण हांचेर. आनी तुमची पार्टी आज असले गजालींनी इनवॉल्ड आसा आनी हाजो दोश तुमी गोंय काबार करपाक उठले हे संबंध गोंयकारांक कळा. आनी बीजेपी एक्सपोज जाल्ल्या कारणान सदानंद शेट तानावडेन मागीर आनी एक स्टेटमेंट केलो तो म्हणल्यार गोंयकारूच जमनी विकता. गोंयकार जमनी विकता हो फॅक्ट हो कोणूच डिनाय करूंक शकना आनी तो एक भितरलो फॅक्टर आसतलो की आज जे ओवरऑल परिस्थिती. पण हे फॅक्टरा परस म्हाका एक गजाल बीजेपीक आनी तानावडेक विचारीन दिसता ती म्हणल्यार गोंयकारान जेन्ना जमीन विकली ते जमनीन जर स्लोप आसलो दोंगर आसलो ती जमीन वांकडी आसली जाल्यार ती दिल्लीकारांनी विकती घेतकूच ती सारकी जाली काय म्हणून सरळ जाली ती जमीन. कित्याक आम्ही जर पळोवशीत जाल्यार ओरिजिनली ही जी जमीन असली ती प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून क्लासिफाय केली असली. Meanwhile, Town and Country Planning Minister Vishwajit Rane said instructions have been given to Mormugao Planning and Development Authority Member Secretary to conduct a thorough verification of all the details related to the Bhutani project, and based on the findings a show cause notice will be issued to the project proponent. मुख्य म्हणजे किती असं की आमका खंयच इलेगलिटी जाल्ली नाका आनी 17A आमी हिल कटींग परमिशन आमी दिवंक ना आयज पर्यंत आनी ते प्रोसेस बी जावंक ना आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातल्यान. आनी विषय हिल कटींगाचो आमच्या कडल्यान येना कारण आमी परमिशन दिवंक ना. आनी हे फॅक्च्युअल व्हेरिफिकेशन जाल्या उपरांत जर आमकां दिसलें की कितें तरी गडबड आसा अँड फॅक्च्युअल रिप्रेझेंटेशन अँड जे कितें रिप्रेझेंटेशन ह्या कंपनीन आमकां दिल्लें आसा ते चुकीचें आसा, आमी फाटीं सरचे ना हे रिवोक करपाक. आनी कितलेय व्हडली कंपनी आसल्यार आमी हे रिवोकेशन करपाक आमी फाटीं सरचे ना. आणि हे आमचे ठाम निर्णय असा की किती गोय राज्यात घडता ते कायद्याप्रमाणे गाईडलाईन्स प्रमाणे हे सगळे व्हेरिफिकेशन जाऊन फॅक्च्युअली जर करेक्ट असले तर गोष्ट वेगळी असा. पण जर फॅक्च्युअली जर रॉंग रिप्रेझेंटेशन आमकां दिल्ले असा तर आम्ही ह्या प्रोजेक्टचं पूर्णपणे बोर्डाच्या माध्यमातल्यान आम्ही हे जे सगळे परमिशन आम्ही विथड्रॉ करतले. फॉर प्राइम रिपोर्टर तुकाराम मराठे, पैंजिम. As tourist season just a few days ahead, coastal BJP MLA Michael Lobo, Kedar Naik and Dalila Lobo called on DGP Alok Kumar and submitted memorandum requesting him to instruct police not to harass tourists by stopping them each and every corner or junction of coastal areas. Speaking to media after submitting memorandum to DGP, Kalamgut MLA Michael Lobo said harassing of tourists by police should be stopped as the same send bad message of Goa among tourists, and mentioned that the DGP assured to resolve the issue of harassment within 8 days. Tourist येवपाचे कमी जाता आणि त्यांचे एक
एक इशू आशिल्लो की तांकां एवरी नूक एंड कॉर्नर परते परते ट्रॅफीक पुलीस जे असतात ते आडयतात आणि तांकां त्रास जाता म्हणून. म्हणजे एकदा आडयले, एक पनवेचेर आडयले, चलान दिले, फुडें गेलो आनी एक कडेन आडयले, चोगम रोड मेळ थंय आडयले, पणजे पावले थंय आडयले, फुडें ते देवळां पळोवंक वयता थंय आडयले. सो हॅरेसमेंट आसा आनी जशें सरान सांगलो तशें एक बॅड मॅमरीज घेवन तुमी सगळे परते स्टेटीन वता आनी हो जो आवाज आसा हो सगळे कडेन स्प्रेड जायत आसा की गोंयांत जर आयले जाल्यार पुलीस त्रास करता म्हणून. सो हे रिप्रेझेंटेशन घेवन आमी आयिल्ले, आमी असेंब्ली मिटींग हेजे बद्दल उलयल्ले आनी हो जो इशू आसा हो हेजो सुटावो जावचो म्हणून आमी डी आय जीकूय मेळ्या, आमच्या सायडीन आमचे कितें कितें इशूज आहा ते तांकां सांगल्या आनी आमकां अश्युअर केला डी आय जीन की जाता तितल्या बेगीन हो जो इशू आसा हो सॉर्ट आवट करतलो. सगळ्या पुलीस स्टेशनांक तांचे कडल्यान वायरलेस वतले, कॉल्स वतले की टुरिस्टांक हॅरेसमेंट जे करपाचे आसा ते करपाचे बंद करतले. तेजेन आनी एक सांगलां की नवे ते मेकॅनिजम, नवी टॅक्नॉलॉजी ह्या हितून इनवॉल्व करतले, जे करून एकदा जर टुरिस्टाक आडयलो आनी ताका फुडें आनी खंय आनी दुसऱ्या पुलिसांनी आडोवचें न्ही म्हणून आमी ते सांगलां. विदीन 8 days आमकां रिजल्ट, 8 days ऑफिसरान सांगलां आमकां की टुरिस्टांक विदाउट विजिबल वायलेशन स्टॉप करचें ना. दीस इज द ओनली स्टेट वेर द ट्युरिस्ट आर बींग हॅरेस्ट. हांवें हे उतर यूज केला भितर हॅरेस्ट म्हण आनी हे लॅटराचेरूय तांकां बरोवन घातलां की तुमी एकदां ट्युरिस्टाक स्टॉप केलो जाल्यार फुडें आनीक स्टॉप करूंक पडना, तेजे मॅकॅनिजम हाडा म्हणून. इफ देर इज अ विजिबल वायलेशन स्टॉपींग आतां एवरी ट्युरिस्ट इज बींग स्टॉप हू इज वेरींग अ हॅल्मेट विथ अ स्ट्रायप ओवर हियर इज बींग स्टॉप. दे आर गोईंग टू गो विथ बॅड मेमरीज. कलांगूट टू बागा अंजुना वागातर शापरा वयता म्हणसर सो कडे स्टॉप इफ दे गो टू ओल्ड गोवा एन्ड इफ दे गो दीस सायड मंगेशी एन ऑल टोटल 9 times a डे. सो तांकां सांगलां आमी अशें जाता म्हणून आनी तुजे डिपार्टमेंटाचे ऑफिसर जे आहा ते करता हे बंद जावपाक जाय. ट्युरिस्ट कॅनॉट गो विथ बॅड मेमरीज एज इट इज ट्युरिझम इज गॉन डाऊन इन द स्टेट. ट्रॅफिक पुलीस वेटींग एट इच एन्ड एवरी जंक्शन. आतां म्हूण तूं एकटो ट्युरिस्ट तो हांगा सिकेरी रावला आनी तो सिकेरी साकून मोरजी वयता. तो कालांगूट कॉन्स्टिट्युएन्सीनूच 5 जाग्यांचेर हें जाता थांबयतात ताका. मागीर म्हाजे कॉन्स्टिट्युएन्सीन भितर सरता थंयसर 5 जाग्यांचेर थांबयतात आनी मागीर तो मोरजी कितलो आनी पेडणे कितले जाग्यांचेर थांबयतात ते सांगूंक जायना. आय वील टॅल यू आमचे फॅट फीश आहा पळय थंयसर हांगा ब्रिज आहा धाकटुलो येदोसो धाकटुलो ब्रिजाच्या ह्या वाटेन रावता कालांगूटचे ट्रॅफीक पुलीस आनी ब्रिजाच्या ह्या वाटेन आरपो आमचे जंक्शन राव रे बाबा सेफ्टीक आमी पळयला कितले ते ह्या वाटेन आमचे पुलीस रावतात. अरे वॉट द हॅरेसमेंट वाय वील अ ट्युरिस्ट. तूं आमी हांवूच जाल्यार ते परते स्टेटान वयचेच नासले. फॉर प्राइम रिपोर्टर तुकाराम मराठे, पैंजिम. Prominent MAPSA citizens Kirat, assistant engineer of MAPSA electricity department, by sending disconnection notices to poor citizens for non-payment of electricity bills. According to social worker Tushar Tople and Sanjay Bhatte, this is a shame on the government that notice being sent to citizens for paltry non-payment of power bills, and urge Chief Minister Dr. Pramod Sawant to give relief for poor citizens. तुम्ही घरात एकटेच राहता आणि सरकारचे पैसे किती घेणार. भडगिनी मोदी येला त्यांना सांगलेले 2500 करता एक 3 वा 4 महिने किती 2500 दिले त्यांच्यानी आता 2000 मागीर करता करता 1000 ना. आम्ही ह्याच्या कडे भीक बांधता मागना न्हू त्याने सांगला म्हणून आमकां दिवपाचे न्हू परिकारण केले. ते कितले महिने येऊ ना पैसे आता 2-4 महिने येऊ ना. मेचे येले मे जुनाचे बाकीचे येऊ ना. ₹25 ₹35 ₹30 असे ह्या आई आणि आणि इतर लोकांक बिल येलेले आणि जेन डायरेक्ट धाडला कोणाक त्यांचं कोण हे असता स्टाफ डिस्कनेक्ट करपा खातीर धाडलेले तितके 30-35 रुपया लागून तुम्ही डायरेक्ट डिस्कनेक्ट करून येता एका महिन्याचे ते आणि तिका नोटीस ना काय ना. बिल्डरांचे व्हडले व्हडले बिल्डर आहात तुमकां हांव की हे हाडून दाखवू शकता त्यांचे रोखडे तुम्ही कट करना जे बारीक लोकांक तुम्ही त्रास करतात आणि जे 2000 रुपया येतात पण हाऊस वाईफाचे ती असे रस्ते कित्याक ते येतले म्हणून ते 4-4 महिन्याचे त्यांना येऊंक ना पैसे 4-4 महिन्याचे पैसे येऊंक ना. ती तेजेर असता की आपणा येतले 4-4 इलेक्शनाच्या 2 दिसा पहिली तुम्ही डायरेक्ट मध्ये पैसे घालतात 4-4 महिन्याचे वांगडा
आणि आता देऊन जायना तुमका आता किद्याक लागून तो गावडे किती कोण आहो त्यांनी कायद्यान वचूंक जाय आसलेले तो गावडे तो कायद्यान वचना आणि गव्हर्नमेंट स्टाफ आहो पळय तो तेजी उलयपाची लँग्वेज आहो पळय ती मातशी सुबेज कशी आहा ती तू गव्हर्नमेंट सर्वंट तू पब्लिकाचो सर्वंट तुवें सारखो वावूंक जाय 192 rupees 98 paisa 405 rupees 78 rupees 267 rupees 673 rupees 34 rupees बाबा इतके लेस अमाऊंट आपल्या लोकांना डिस्कनेक्शन दिला हे लस दिसता नी ही प्रमोद सावंत लस येते वडली माटो घालत तुम्ही बरे म्हणजे तुम्ही सामान्य गरीब लोकांना त्रास करू नका अरे वडिलांक सोडा आणि गरीबांक गंटरा असलो प्रकार चालला तुम्ही फंक्शनांक जे वडली वडली फंक्शनां जी करतात नी वडली वडली त्यांना फंक्शनांक कितले 2 lakh 3 lakh रुपयाचे माटो घालत ते बंद करत बरे आणि हे बारीक लोकांक हे द्या मरे रिलीफ द्यात मरे इतलं म्हणणे आमचे असा फॉर प्राइम व्हिडिओ जर्नलिस्ट रेणुका तालगावकर म्हापसा नाउ लेट्स टेक अ शॉर्ट ब्रेक Welcome back. Demolition of illegal structures along the Arambol coast continued for the second day as authorities raised 3 more structures on Wednesday. Of the 15 illegal structures which was earmarked for demolition for violating CRZ regulations by High Court, 4 structures were demolished on Tuesday while 8 more structures will be demolished in the coming days. कालच्या डेमोलिशन ऑर्डर म्हणजे हायकोर्ट डायरेक्टना प्रमाणे आम्ही 15 स्पॉटाक धाडलेल्या तर 15 आमकां ऑर्डर मेळ्ळे पंचायत हातून आमच्या डेप्युटी डायरेक्टरांचे आणि त्याच्यान मागीर आमकां डेमोलिश स्पॉट आम्ही हातूनसून मामकत दिला कलेक्टरांचा थंयच्यान आमच्या कालच्यान चालू आहा आज मेरेन आता आम्ही दोनपार मेरेन 6 अक्षरां आम्ही हे केल्या डेमोलिश केल्या आणि आता बाकीच्या हाती फुडें आम्ही कॅरी आउट चालू आहा आमच्या बरोबर आमचे ऑफिशियल आहा मामलेदार आहा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट आहा पोलीस पर्सनल आहा पी एस आय ऑफिसरचे आहात टीम आहात मागीर आमचे परत पी डब्ल्यू डीचे डी सी पी ऑफिसर आमच्याकडे आहात ते हेल्प त्यांच्या हेल्पान आम्ही ते येतात ब्युरो रिपोर्ट प्राइम Kalangut MLA Michael Lobo expressed strong opposition to Bhutani project in Sangkhwal by stating that such project will change topography of the area. Besides, whatever remaining land should be kept for next generation. Lobo was speaking to media after Sangkhwal villagers protesting against Bhutani project and said Goa does not require such big building project. Goa being a very very small state, we should keep it for the generation next. Generation next ha kide mantale. तर येदे व्हडले प्रोजेक्ट येवपाक लागले आखी विलेज ऑर टाउन हा वो सिटी जी आहा त्याचे हेच चेंज जातले नक्षाच चेंज जातलो आता आमचे आमचे विलेजीन पोर्रा विलेजीन जर तू 200 फ्लॅटां येयली नक्षा चेंज सो अशे आम्ही वचपाचो आहोत स्पेशली टू द टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मिनिस्टर देर इज नो वॉटर There is no electricity, proper electricity. How are we going to give for these people, for the new flats which are going to come, 400, 500 flats? Udok ani electricity huishun ditele amde. Sewage treatment plant. Na, chalo na ye koi chal ko. So, ya government will give the position. To fir request karta jeevo karpa jaya manon. Of which is? Bhutani project. Bhutani project is in South. As a MLA of the state, I told you what is the this of the people people don't want goa to be becoming like mumbai mumbai means old tall buildings delhi old tall gurgaon old tall buildings so coastal belt je kide tourism industry vadpak jay te khatir ami permission dilli ki hotel a yochi mun that is vegde ata ye jo project ata to hotel a no hi sogli flat a kitli mun flat a yochi so teji study actually korpak jay ani te we should know that carrying capacity of a village or carrying capacity of a city of whether it is Vasco town or whether it is Mapsa or whether it is any village Parra or whether it is even Giri what is the carrying capacity kitle aning yunga amche local banta we welcome the locals to build ata jo bhailo yelo konu yelo ani jo dar 400-500 flat banpak laglo jalya that it is going to change the topography of that entire area
So it is going to be bad for, it is going to be bad for the future. त्याचे उदक खूप येतले, खूप पाजार देले, त्याचे सेप्टिक खूप असतले, त्याचे वॉटर उदक कोण देतलं त्या हाडून इथले, जे एज इट इज देर इज वॉटर स्कॅसिटी. सो वॉटर ट्रीटमेंट प्लांट कॅन म्हणजे दुसऱ्या लोकांना त्रास जातले त्या उदक दिवपाक. फॉर प्राईम रिपोर्टर तुकाराम मराठे, पॅनजिम. Art and Culture Minister Govind Gawde handed over 156 sanction orders under Griha Aadhaar scheme at a function held at Mardol Panchayat Hall on Thursday. Speaking to media, Govind Gawde said 156 women from Priyal constituency applied for this scheme some 1 year back, which was cleared by the government, and further said that it has been proved that his BJP government work here for lower strata of society. The Priyal Matadar Sanghatlya Jawajawaj 156 अशा गृहिणीक आज गृह आधाराचे सँक्शन्स लेटर आम्ही आज वितरण केल्ले आसात. सगळ्या ज्यो अर्धांगिनी जे आसात त्यांच्यानी जितले एक वर्ष जाले देड वर्ष पयलो अर्ज केल्लो आशिल्लो आणि गोय सरकारान त्याचे आज सगळी त्याची स्क्रुटिनी झाले नंतर, त्यांचे फॉर्मेलिटीज कंप्लीट झाल्या नंतर आज त्यांच्या अकाउंटान जो स्ट्रिक्चर प्रोसिजर जो नर तेंच्या अकाउंटंटाक पैसे ट्रांसफर करपाचे गोय सरकारान ठरवलेले आसा. हांव सगळ्या ह्या सगळ्या लाभार्थ्यांचे मनापासून अभिनंदन करता. सरकार लोकां खातीर कार्य करता, बारीक लोकां खातीर काम करता, हे वारंवार आज सिद्ध जाल्ले आसा. ज्यो ज्यो काही गोष्टी एखाद्यो समस्या ज्यो आसतल्यो किंवा एखाद्या अकाउंटाचेर येवपाक कितें जर एखादो वेळ जर लागलो जाल्यार तेणी एखाद्या म्हज्या कार्यालया कडेन संपर्क सादचो अशें हांव सगळ्या गृहिणीक म्हज्या जे लाभार्थी जे आसा तांकां आव्हान करतां. तुमी सगळीं आयली आनी दिश्टत रावली त्या बद्दल तुमची हांव परत उपकार आटयतां. अशीच आमी एक संघ रावन ह्या गोंयचो विकासा खातीर तुमचो जितलोच आधार आसा त्याच प्रमाणे गृहिणी म्हणटा आसतनाच आमच्यो वेगळ्योवेगळ्यो आनीक स्किमी आसात. आरडीएच्या अंतर्गत आम्ही सेल्फ हेल्प ग्रुप विवो किंवा बाकीचे सगळे कल्चरल जे असतात त्यातूनच तुम्ही वाटेकार घेऊन तुमची स्वतःची ओळख एक नव्या फिल्डात तुम्ही करची असे परत एकदा ह्या गृहिणीक हांव आव्हान करतलो. आज सरकारान जी स्कीम आमकां ग्रह आधाराची दिल्ली आहे ती खरेंच लाभदायक कशी असा जे गरजवंत असतात त्यांना. आज काल जॉब नाशिल्ल्या कारणान आतां म्हणजे गृहिणीक होच एक सरकाराचो आदार आनी आमच्या सर गोविंद सर हेणेन आमकां आतां ही आज हे दिल्या मिशन ऑर्डर केल्ली आसा. म्हणजे For Prime Video Journalist Sanjay Naik, Ponda. Now let's take a short break. Welcome back. The Aam Aadmi Party filled potholes at Mulukka Mirsi's on Wednesday to highlight the issue of pothole-ridden roads in Santa Cruz constituency. Aam Aadmi Party State President Amit Palekar, who led the party workers in filling the potholes with rubble and cement, said that they want to highlight the issue of bad condition of roads, which has given a nightmare to the locals. पॉटल्स पडल्या, पॉटल्सांक लागून ॲक्सिडेंट जातात, गणपती विसर्जनाक प्रॉब्लेम जातलो म्हणून आम्ही मागिल्ले की ॲटलिस्ट 2-3 दिसां भितर ॲटलिस्ट बारीक पॅचवर्क तरी करून कंप्लीट करचें म्हणून. आतां चवथ जावन म्हाका दिसता 11 दिसांचो गणपती पायलो, पूण खंयच आमचो जो आमदार आसा किंवा हांगाची ज्यो पंचायती आसा त्यो कितें करता अश्यो दिसना. पावस पडटा म्हणून सांगलो पयलीं, म्हाका दिसता हे जे रस्ते फोडले ते अंडरग्रावंड केबलिंग करपाक 2021 फोडिल्ले, 2021 आतां 2024 आमी आसा. 2024 4 वर्सां जालीं सरकाराक आनी PWDक आनी हांगाच्या आमदाराक आनी हांगाच्या पंचायतींक दिसना की हे रस्ते करपाचे म्हणून. हाजें दुख्ख दिसता आनी एज अ सिंबॉलीक प्रोटेस्ट म्हणून आम आदमी पार्टी आनी आमचे मिरसेचे कांय लोक आसा आमी आज अशे तरेन ठरयलें की आमी एक सिंबॉलिकली थोडे तरी पोटोल्स हांगाचे भरतले. हे स्टार्टेड फ्रॉम हांगा मोलकार. इनफॅक्ट सरप्रायजिंगली आमच्या पयलीं पुलीस पावता,
की रस्ते भरपाक आम्ही आयला म्हणून कितें बंद करपाक म्हणून अशी परिस्थिती आहा सरकाराची. जे काम सरकाराचे आसा, जे काम लोकल आमदार बाब रुडॉल्फाचे आहा, ते काम आम्ही करपाक जाय. ही परिस्थिती जर आज लोकांचेर येता आसत जाल्यार आम्ही म्हाका दिसता पैसे काढून हे रस्ते भरचे पडटले. आज आमी स्वकर्तान हे पैसे रोड पेट्रोल जाय ते भरपाक ट्राय केल्या. आमी हांगाचे पेट्रोल भरून मिरचे मार्केटातले पेट्रोल भरले आनी हाजे फुडें जर सरकाराक जाग येना, पीडब्ल्यूडीक जाग येना जाल्यार फूल सांताक्रुझान आमी कॉन्स्टिट्युएन्स एज फूल कॉन्स्टिट्युएन्सी चिमला मिरचे कालापुरा फूल कॉन्स्टिट्युएन्सीचे जे रोड आसा ते भरून काडटले. आज मिरचे सांताक्रुझाची फूल गोंयची परिस्थिती ही जाल्या. सरकार जाला भिकारी आणि पीडब्ल्यूडी झाल्या चोर. आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणून जर सीएम रिस्पॉन्सिबिलिटी घेना जाल्यार आम्ही वचपाचे खंय? जाल्यार असे जर रस्ते जर असेच उरले जाल्यार प्रत्येक रस्ते लोकांनी भरचे पडटले. दीस इज टू सेंड अ क्लियर मेसेज टू नॉट जस्ट आवर लोकल MLA बट ऑल्सो टू द पंचायत टू द गव्हर्मेंट की रस्त्याक लागून जे आज अपघात जाता, कालूय एक झाला, पयरूय झाला, दिसाक एक, दिसाक दोन अपघात जाता. तुम्ही हांगा पळयला आसतले की पोटहोल सुकोवपा खातीर कसो ट्रॅफीक जॅम जाता, बायक ह्या सायडींतल्यान त्या सायडीन येता आनी सरकार म्हणटा की रॅश चलयता म्हणून, बट दीस इज नॉट फेर. गव्हर्मेंटान आपली रिस्पॉन्सिबिलिटी घेवपाक जाय. पीडब्ल्यूडी इंजिनियर जे मिरशेक सांताक्रुझाकूय रिस्पॉन्सिबिलिटी आसा. आमी तांकां पयलींय मेळिल्ले, आमकां सांगिल्लें की क्रिसमसाक लास्ट क्रिसमसाक रस्ते टार जातले, हॉट मिक्सींग जातली म्हणून. आतां न्यू परतो नवो क्रिसमस येवपाक जालो, चवथीक कितलोच पास जाल्यो पूण रस्ते रिपेर जायना. डॅट्स वाय दीस सिंबॉलीक वे ऑफ फिलींग पॉटहोल्स. वी हॅव स्टार्टेड इट एज सिंबॉलीक वे बट लोकांचो मुवमेंट म्हणून आमी वी वील कंटिन्यू दीस फिलींग दीस पॉटहोल टील सरकाराक आनी आमच्या लोकल बाब रुडॉल्फाक जाग येसर आमी हे करत रावतो. फॉर प्राइम रिपोर्टर तुकाराम मराठे, पैंजिम. सालिगा ट्रैफिक सेल इन कोऑर्डिनेशन विद ट्रैफिक सेल कलंगुट ऑर्गेनाइज्ड ट्रैफिक अवेयरनेस प्रोग्राम टू सेंसिटाइज पंचायत स्टाफ, पंचायत बॉडी एंड अदर लोकल पब्लिक रिगार्डिंग इंपॉर्टेंस ऑफ ट्रैफिक रोड सेफ्टी मेजर्स एट सालिगा पंचायत ऑन थर्सडे. एक्सीडेंट झाला एक मुचलो कोणते 108 माया 108 मंगुरे हेड करतो आणि फुल फॅमिली गेट टुगेदर सगळ्यांना त्रास आणि एकूण लक्षात दरपणे हे ऍक्सिडेंट झाल्या म्हणून आम्ही कोणाक जे शोअप करतो पण पास खराब आणि किती करा ही हॅज टू फेस अलोन ऍट द मोस्ट 10-30 मेरे जे फ्रेंड्स जे सोयरे पर्यायचे 11 सब फोन असते ना आवो बापू बहीण भाव तसं काढपा हेल्मेट हे घालपाची गरज हाती न्यू किती हाती हाती धरून खूपशे पहिला आम्ही फाटल्यान कोण आवय बहीण गर्लफ्रेंड बाय ती हाती काढून हेल्मेट वापरतात पुलिसात पहिल्या पहिल्या ती कसली लागतात कित्याक ते 1000 फाटते वाटपा खातीर केन्ना काय केन्ना हेल्मेट पडते भागाचे कपडे काय झाडू वाडे घेऊन वाटप आणि ह्या खातीर भुरगे यंगस्टर जे भुरगे करता पळय पुलिसात पहिलो की तो असो शार्प तन घेत असतले किती करू शकता ते यू पीपल थिंक दॅट यू आर डूइंग अ मॉकरी ऑफ दॅट पुलिस मॅन हा एका मामा केलं किंवा एका कोई पिसो केलो नो यू आर नॉट डूइंग मॉकरी ऑफ दॅट पुलिस मॅन इनफॅक्ट I will say that you are doing mockery of your own life. Today we have organized here at Saligaon Panchayat a traffic awareness program in the coordination of PI Traffic and his team. Okay. So this program, for organizing this program, only sole intention to sensitize the Panchayat staff as well as their board members. So hanga सालिगांव पंचायतीचे सरपंच बाब लुकास रेमिडियोस आणि अदर पंच मेंबर्स हांगा जमिल्ले. ऑल अराउंड त्यांचे वोटर्स आणि वॉर्ड मेंबर्स मेळून एक अराउंड अप्रॉक्सिमेटली 150 लोकल्स आर गॅदर्ड टू अटेंड दीस ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम. वी आर सेन्सिटाइज दॅट रिगार्डिंग द ट्रॅफिक सेफ्टी मेजर्स आणि त्यांना हे ट्रॅफिक रूल्स सांगपाचे मेन रिझन बिहाइंड इट की त्यांच्या त्यांच्यानी वॉर्डर्स आपल्या वचून त्यांच्या पब्लिकांक लोकल्सांक अवेअर करपाचे की ट्रॅफिक वायलेशन जे जाता ते बिकॉज ऑफ नॉट वेअरिंग हेल्मेट विदाउट सीट बेल्ट ओव्हर स्पीडिंग ड्रंकन ड्रायव्हिंग एंड अदर मेजर ट्रैफिक वायलेशन आणि हे मेजर ट्रैफिक वायलेशन खातीर मॅक्सिमम एक्सिडंट जाता आणि ते खंय तरी स्टॉप जावपाक जाय आणि ते थ्रू सरपंचा थ्रू किंवा त्यांच्या वॉर्ड मेंबर्सा थ्रू त्यांच्या लोकेलिटीत एक मेसेज वचपाक जाय की हे ट्रैफिक रूल्स
कितले कंपल्सरी असा आणि आम्ही ते रोडार कितले इम्प्लिमेंट करपाक जाय. चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत assured Kumbhar Shah citizens whatever developmental projects undertaken by Rajeshwar Desai would be completed within 1 year. Dr. Pramod Sawant was speaking after attending birthday celebration of Kumbhar Shah MLA Rajeshwar Desai on Wednesday, wherein the MLA celebrated his birthday in the presence of around his 6,000 supporters from the constituency. List out project 2 वर्षाच्या भीतर कंप्लीट जातले, पण मेन फोकस जो असा पे नी वो विशेष करून हांव मुद्दामून तेकाय सांगता आणि कुंभार सुवा मतदारसंघातल्या युथाकूय सांगता. कारण आता दिस इज अन कॉम्पिटिटिव्ह युग आणि या कॉम्पिटिटिव्ह युगात आम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स दिवपाक फुडें वचपाक जाय. आणि या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्ही म्हणाले की नोकऱ्यो खूप मोठ्या प्रमाणात स्टाफ सिलेक्शन कमिशनातल्यान फुडल्या कदाचित 15-20 दिसाच्या भितर म्हणटा तश्यो एडवर्टायजूय जातल्यो. आणि एकंदर जो आमकां तरणाट्यांच्या नोकऱ्यांचो विषय आहा त्याची दोन तरे, एक गव्हर्नमेंट आणि दुसरा जो आहा पळय न्ही तो प्रायव्हेट सेक्टर, पण त्याच बरोबर आम्ही सेल्फ एम्प्लॉयमेंटाचेर भर दिता. आणि सेल्फ एम्प्लॉयमेंटाचेर भर दिता असताना आज आम्ही युनिव्हर्सिटीत इन्क्युबेशन सेंटर सुरवात केल्या इन द हेल्थ सेक्टर, इन आय टी सेक्टर आणि इन इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर. हे इन्क्युबेटर जे असा पळय जे स्टार्टअप युनिव्हर्सिटीत आपण शिकपाकूच वतो म्हणजे असं गरज ना, पण ज्याला स्टार्टअप सुरू करपाक जाय त्या सेक्टरातो स्टार्टअप सुरू करपाक युनिव्हर्सिटीच्या सहकार्यात भुरगे आपलो स्वतःचो स्टार्टअप सुरू करपाक शकता. युनिव्हर्सिटी त्याला कंप्लीट सपोर्ट करपाक रेडी असा. तुम्ही हांगा लायन लागलेली इवन दनपरां वच सुद्दां म्हणनासतना तुम्ही सकाळच्यान यो जा करून ऑलमोस्ट 5-6,000 लोक येले. तुमकां खरोखरच हांव काळजांतल्यान देव बरें करूं म्हणटा. असोच सदांच तुमचो प्रेम आमचे बरोबर आसचो आणि मुख्यमंत्र्याचे खरोखरच अभिनंदन करता तितले कमी. कसलेय फंक्शन माझे असून, लास्ट टायमी माझ्या बर्थडे घालो तो केन्नाच ना म्हणना, इतलो शेड्यूल बिझी असून सुद्दां तो मुद्दम टायम काढून एक आशीर्वाद म्हाका दिवपाक तो येयल्ल्या बद्दल तेचो मनातल्यान काळजांतल्यान हांव सारखं अभिनंदन करतां आणि थँक्यू म्हणटा. आणि दोतोराक हांव देवाकडे मागतां, दोतोरी सदांच असो खुश रावचो आणि दोतोराचो आमच्या ह्या मतदारसंघाचेर सदांच आशीर्वाद आसचो. आणि आमकां तेणें आज पर्यंत कितें ना अशें म्हटलें ना, सगळें आमकां दिलां. आणि ह्यान फुडें सुद्दां आमी जी पळय रफ्तार घेतलेली आसा जे कामाची, आता हो प्रितू म्हणजे पितृ पक्ष लागलेल्या कारणाक लागून आमी कांय उलयना, पण जेन्ना हे काबार जातले माळाचो म्हयनो मीन्स 3 तारीख त्याच्या उपरांत आमचो कामाचो धबधबा हो तुमच्या सगळ्यांच्या फुड्यान दिसून येतलो. ब्युरो रिपोर्ट प्राइम. Regina Mundi School, Chikalem, in association with alumni of Regina Mundi School, organized the 26th Brother T.O. Slattery Memorial, its 5th Junior Under-13, All-Goa Inter-School Football Tournament for Boys and Girls, wherein 16 teams from boys and 8 teams from girls participating. Speaking to media, Goa Football Association Executive Member Francisco Nunez said he felt happy after seeing participation of schools from all over Goa, which is an oldest football tournament going on for the last 26 years at Chikalem. For Brother Slattery Inter-School Tournament, एकदम चड पोन्नो. आज तेका 20 वर्सां जाली. तो ब्रादर स्लॅटरी म्हणलो हिंग ब्रादर आसलेलो. ते जुगडा आसा आमगे करंट आमचो हेडमास्टर आसा ब्रादर सेबेस्टन जॉर्ज, ताणें हो चालू केल्लो. आनी आयज बरें खुशालकाय भोगता हो टॉर्नमेंट आमी चालू दवरला एक स्टुडंटांनी. 20 वर्सां जाता आयज कंप्लीट तेका. आनी 16 टीम येताय आमगे चेड्यांक हितून आनी 8 टीम आहाय चेडवां हितून. पयलो टॉर्नमेंट फकत चेड्यांकूय आसलेलो, आतां आमचो लास्ट 3-4 वर्सांनी चेडवांकूय इंट्रोड्यूस केला टू प्रोमोट द गर्ल चायल्ड. एंड वी आर व्हेरी हॅप्पी टू सी द पार्टिसिपेशन ऑफ द स्कूल्स फ्रॉम ऑल ओवर गोवा, नॉट ओनली फ्रॉम साउथ बट दे कम ऑल द वे फ्रॉम नॉर्थ गोवा. एवरी इयर दे कम, दे प्ले एंड दे गो. हो ग्राउंड आज इम्प्रूव केला आमी MP LED चे.
आमगे फ्रांसीस सायडीन आसलो तेन्ना हो ग्रावंड इम्प्रूव केला. सो ताका लागून हांवें हो ग्रावंड मातशें बरो दिसता आमगेलो. अशी आमी सदां हातार ग्रावंड खेळटाले. आनी आमगे एक स्टुडंट आहाय ते खरें तांकां शाबासकी दिवपाची, कित्याक दे गो ऑल आवट टू सी दॅट दीस टॉर्नमेंट इज अ बीग सक्सेस इयर आफ्टर इयर. दे कम, दे पार्टिसिपेट, इट इज लायक कमींग बॅक टू स्कूल आफ्टर मेनी इयर्स. अँड आय एम व्हेरी हॅप्पी एज द GFA member from Marumgaon to be part of this organizing committee. For Prime Video journalist Shan Vasco. Tourism Minister Rohan Kante shared his insights on driving innovation and digital transformation across the state after inaugurating DigiTransco 2024 National CIO Conclave at the Hilton Resort Kandolam. This exclusive event brought leading CIOs from across India and discussed critical issues related to digital transformation, artificial intelligence, cybersecurity and industry priorities. When we look at Goa, seriously, we have been doing a lot of stuff which people don't know. MSMEs contribute about 30% of the GDP. Majorly, pharmaceuticals have been taking the cake. And slowly, information technology, IT, ITES, electronic manufacturing has been taking some part of the scape, not much of it. Industry 4.0 has been our main area of focus. And around that, we have been trying to build our stories. A lot of people say Goa has missed the bus, and I keep saying that we haven't missed the bus, we are not carrying any legacy. We are here to take the new things ahead. So when we talk about Industry 4.0 and we want to go ahead, we again wouldn't want to be outgrown and overexploited like Bangalore or Hyderabad. But we want to ensure that as we grow, we still maintain our ethos and our culture, because that mass exploitation coming into Goa will not be possible for us. So if we have that level of sustainability, we need to ensure that we have the right companies, the right anchors coming in, and the positioning that we need to do takes care where creative minds come in. We have a big space for creativity. People here are already there, available in Goa, in the space of creativity, working in different parts of the world remotely over here. During COVID, Goa became the second home, and work from home became work from Goa. At a certain point, we used this opportunity out of adversities, and we said that why not Goa? And that is how the Goa opening happened. As we opened this particular line, we realized that we needed to work on this particular thing, scape. And that is where we started talking about policies. Today, in Goa, we have roughly about 80 to 100 highly professional creative minds who are in the design space. We are working on the design policy. We expect it to roll out before this December. That one sector, which is in a way dying, to get more and more attention from the new technologies. So if you can bring that in, it will be a win-win situation for professionals, for the industry, as well as for the agriculture. So if you can work on that, it will be a great, great opportunity. So we'll have to develop models for that. For example, now you said one of the thing is predictive analysis. So that is what you are going to do. Just imagine, even we choose big data and try to find out what is likely to be the price movement of agriculture products. Based on, you can actually use many different criteria for that, including weather. Now weather forecasting is becoming more and more, I would say, closer to reality in many areas, many ways. For Prime Video journalist Raju Venkatesh, Panjim. Before we wrap up, let's recap the headline once again. State Congress Vice President Sunil Kartankar proves BJP State President Tanari's statement on Bhutani project wrong. Coastal BJP MLA seek DGP Alok Kumar's attention on harassment of tourists by police. MAPSA Citizens Kira, Assistant Engineer of Electricity Department, for sending disconnection notices to poor citizens for non-payment of electricity bills. Well, give us your feedback about this newscast. Mail us at newsprimeco@gmail.com or WhatsApp us at 9637969244. Well, that was the news for you. Thanks for watching Prime. Take care and goodbye.